नमस्कार नो एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून सहर्ष स्वागत करते फ्रेंड्स आज मी तुम्हाला जर तुमच्या पोटामध्ये वारंवार गॅस होत असेल अपचनाचा त्रास होत असेल त्याचबरोबर खाल्लेलं अन्न जर व्यवस्थितरित्या तुमचं पचन होत नसेल आपली जर पचनक्रिया मंदावली असेल पचन आपलं व्यवस्थित होत नसेल पचन क्रिया सुधारण्यासाठी आपल्या पचनाच्या समस्या संपुष्टात आणण्यासाठी आजचा आपण हा घरगुती उपाय करत आहोत या उपायाच्या मदतीने तुमच्या पचनाच्या सर्व समस्या संपुष्टात येणार आहेत अगदी आपल्या किचन घरातील दोन पदार्थांची आवश्यकता भासणार आहे पहिला जो घटक आहे तो म्हणजे ही आहे बडीसोप तर एक चमचा बडीसोप मी घेतलेली आहे आणि एक छोटासा तुकडा गुळाचा हा जो गुळ आहे तो सेंद्रिय गुळ या ठिकाणी मी वापरलेला आहे आपली पचनक्रिया मंदावलेली व्यवस्थितरित्या ठिकठाक करण्यासाठी सेंद्रिय गुळाचा जर तुम्ही वापर केलात तर पचनाच्या सर्व समस्या तुमच्या संपुष्टात येणार आहेत त्याचबरोबर जर तुम्हाला वारंवार पित्त होत असेल अपचनाचा त्रास होत असेल खाल्लेलं अन्न जर तुमच्या घशापर्यंत येत असेल जळजळ होत असेल सतत तुमच्या छातीमध्ये पित्तामुळे टोचल्यासारखं जाणवत असेल तर या ज्या समस्या आहेत त्या फक्त पचन व्यवस्थित न झाल्यामुळे उद्भवलेल्या या समस्या आहेत तर या सर्व समस्या संपुष्टात येण्यासाठी आपण काय करायचं आहे एक चमचा बडीसोप आणि छोटासा गुळाचा तुकडा याचा आपण जेवणानंतर सेवन करायचं आहे आणि त्यानंतर आपण दहा ते पंधरा मिनिटे गॅप घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण एक ग्लास पाणी प्यायचं आहे असं केल्यामुळे तुमच्या पोटामध्ये वारंवार होणारा गॅस तुमचं जर पोट व्यवस्थितरित्या साफ होत नसेल ते देखील तुमचं टकाटक तक पोट साफ होणार आहे आणि पोट साफ झालं की आपोआप आपल्या अपचनाचे समस्या संपुष्टात येत असतात हे जे आजार आहेत ते एकाला एक, एक जोडून आहेत त्यामुळे पोट व्यवस्थित साफ करण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा तर फायबरयुक्त आहार आपण घ्यायचा आहे यामुळे आपल्याला पचनाच्या समस्या उद्भवत नाहीत आणि होणारा जो त्रास आहे तो देखील आपला संपुष्टात येत असतो तर अगदी साधा सोपा हा उपाय सलगपणे तुम्ही जर हा तीन दिवस उपाय केला तर तीन दिवसाच्या वापरातच तुम्हाला याचा खूप सारा रिझल्ट जाणवणार आहे अगदी साधा सोपा हा उपाय आहे तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका आपण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद